सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धनश्री विकेंसह 22 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धनश्री विखेंसह तब्बल 22 इच्छुकांनी अर्ज दाखल केले। आजपर्यंत 31 इच्छुकांचे एकूण 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। या अर्जाची छाननी करून 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, त्यात धनश्री सुजय विखे यांच्यासह 6 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत, अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जे नामनिर्देशन पत्र आहे त्यांची छाननी प्रक्रिया जी आहे आज पूर्ण झाली आहे आणि या नाम या छाननी प्रक्रियेमध्ये एकूण 38 नामनिर्देशन पत्र जे काल 3 वाजतापर्यंत आले होते त्यांची छाननी करण्यात आली एकूण 31 उमेदवारांचे आणि त्यापैकी 6 नामनिर्देशन पत्र ते रिजेक्ट झाले आणि हे नामनिर्देशन पत्र रिजेक्ट झाल्यानंतर एकूण उमेदवार 26 राहिले आहेत आणि आजपासून जे आहे त्याची विथड्रॉलची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल, जे 8 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजतापर्यंत चालणार आहेत आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक 8 तारखेला 3 वाजतानंतर जे फॉर्म नंबर 7 आहे ते तयार करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये अंतिम उमेदवारांची यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे। दाखल झालेल्या अर्जाची आज शुक्रवारी छाननी झाली। या छाननीत धनश्री विखे यांचा अर्ज बाद करण्यात आला। सुजय विखे यांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडल्यानं त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला। यासोबत अपक्ष भागवत धोंडीबा गायकवाड, विलास सावजी लाकूडझोडे, पोपट गंगाधर दरेकर, जाकीर शेख तसेच सुदर्शन लक्ष्मण चितोळे यांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत। अहमदनगर प्रतिनिधी गणेश राठोडसह सौरभ गायकवाड, SBN मराठी। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।